सर्वसामान्य नागरिकांना पायाभूत सुविधा पोहोचवण्याचं काम तालेरा रुग्णालयाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला इमारतीचं बांधकाम पूर्ण झालंय आता नेत्यांना वेळ मिळत नाही म्हणून रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे कोणत्याही प्रकल्पाचं राजकीय श्रेय लाटायचं असेल तर त्या प्रकल्पाचं उद्घाटनही भव्य दिव्य व्हावं लागतं म्हणूनच की काय पिंपरी चिंचवडमधल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चिंचवडमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी बनवण्यात आलेल्या तालेरा ताले रुग्णालयाचं उद्घाटन अजूनही केलेलं नाही शरद पवार यांच्या हस्ते या रुग्णालयाचं उद्घाटन करण्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा प्रयत्न आहे मात्र मुळातच गेली सात वर्ष काम सुरू असूनही पूर्ण न झालेलं हे तालेरा रुग्णालय आता पूर्ण झालं असतानाही उद्घाटनाला मोठ्या नेत्याची वेळ मिळत नाही त्यामुळं अजूनही सुरू झालेलं नाही आपण या ठिकाणी पाहू शकतो रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या साहित्य आहे ते धूळ खात पडलेलं आहे व्हीलचेअर आहे त्या व्हीलचेअर तशा गेली कित्येक वर्ष एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे ते खराब होण्याची वेळ आलेली आहे व्हीलचेअरच नाही तर लाखो रुपये खर्चून जे काही फ्रीज असतील त्याचबरोबर या ठिकाणचे बेड असतील हे सर्व बेड आणि इतर जे रुग्णालयाला आवश्यक असणारं जे साहित्य आहे ते या ठिकाणी धूळ खात पडलेलं आहे ही फक्त एक रूम आहे या ठिकाणी तालेरा रुग्णालयातील जे गेले सात वर्ष बांधलं जात होतं आता ते पूर्ण झालेलं आहे मात्र त्याचं उद्घाटन अजूनही होत नाही अशा सर्वच रूममध्ये सामान जे आहे ते धूळ खात पडलेलं आहे केवळ राजकीय नेत्याची वेळ मिळत नाही त्यामुळे हे रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे मात्र त्याची झळ जे आहे ते सर्वसामान्यांना पोहोचत आहे जवळपास पाच कोटीहून अधिक रुपये खर्च करून हे रुग्णालय बांधण्यात आलेले आहे मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी ते अजूनही खुलं करण्यात आलेलं नाही व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत राऊत सह कैलासपुरी झी मीडिया पिंपरी चिंचवड झी चोवीस तास एक पाऊल पुढे